नमस्कार मित्रांनो, मागचा व्हिडिओ आपण मिरची कांदा यंत्रावर केला होता, तर त्याची मी तुम्हाला पुरेपूर माहिती दिली होती त्या व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ मिरची कांदा यंत्राची पुरेपूर माहिती 2 असा होणार आहे। तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला थोडी किरकोळ माहिती देणार आहे, काय चाळण कितीला भेटते, डंगाची पार कशी, काय काय मिरची कांडप यंत्र कितीपर्यंत भेटते, मोटर कितीपर्यंत भेटते मिरची कांडप यंत्राची, त्याची सर्व माहिती देणार आहे। तर मला एक दोघांचे कमेंट आले होत्या की मिरची कांडप यंत्र कितीपर्यंत भेटते। तर मिरची कांडप यंत्र हे 4 पारी 50,000 ते 70,000 मध्ये भेटते। तरी 50,000, 70,000, 80 पर्यंत पण जाऊ शकते। 6 पारी पण 6 पारी 70,000 पुढेच आहे, कारण 6 पारीची कॉस्ट जास्त येते, त्याच्यात मोटर डंगाची कपॅसिटी 12-2 एक्स्ट्रा येतात, त्याच्यामुळे त्याची कपॅसिटी एक जास्त येते आणि त्याची प्राईस पण जास्त येते। तर पुढं अजून एक कमेंट आली होती मला की चाळण सेट कितीपर्यंत भेट। तर चाळण सेट जो तुम्ही डंग येणार आहे, डंगा बरोबर चाळण सेट फ्री भेटतोच, त्याला जॉईंट असतो, अटॅच असतो चाळण सेट। तर चाळण सेट हा जर तुम्ही जुन्या डंगाला नवीन चाळण सेट घ्यायला गेला तर तुम्हाला तो 8,000 ते 9,000 अशा ह्या रेंजच्या दरम्यान भेटणार। 8,000 ते 9,000 या रेंजच्या दरम्यान भेटेल चाळण सेट। चाळण सेट मध्ये तुम्हाला हँडल येतं, बेरिंग येतं, कुंडी येते, पट्ट्या येतात चाळण सेटच्या, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ड्रॉइंगवर, ते असं सर्व येतं। तर तुम्ही चाळण सेट विकत न घेता तयार जरी केला ना तरी चालू शकतं। आम्ही तयार केलेला आहे चाळण सेट, तर तो चाळण सेट आम्हाला तरी 2,500 आसपास पडला। 8,000 आणि 2,000 कुठे आलं ते बघा तुम्ही बघा। तर कंपन्या कशा आपल्याकडून पैसा उकळायला बघतात। 8,000 चा चाळण सेट आम्ही 2,000-2,500 पर्यंत तयार केला, तर हा चाळण सेट 8,000 पर्यंत भेटतो। आम्ही गेलो होतो तर आम्हाला म्हणले तुम्हाला तयार करायला येणार नाही काय नाही ना, आम्ही म्हणलं तसं काही नाही, आम्हाला फक्त एवढं द्या साहित्य। त्यांनी तेवढं साहित्य द्यायला पण नकार करत होते, पण घेतले कसं तरी आणि त्याचे इकडे आणून चाळण सेट तयार केला। तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल चाळण सेट आम्ही तयार केलेलं तुम्हाला दाखवले। तर पुढचं 1 HP मोटर लागते डंगाला 1 HP मोटर लागते। 1 HP मोटरची कॉस्ट 5,000 ते 6,000 ह्या दरम्यान आहे। 5,000 ते 6,000 एक लास मोटर 5,000-6,000 पर्यंत येते। 5,000 पर्यंत नॉर्मल मोटर सिंगल फेजची मोटर लावायला लागते डंगाला आपणाला। तर डंगाला सिंगल फेजची मोटर आपण लावतो, सिंगल फेज मोटर ही 4 पारीला लागते आणि 1 HP 6 पारीला 2-3 HP आसपास पडते मोटर लावायची म्हणली तर, कारण त्याची कपॅसिटी पण जास्त असते, सर्व जास्त असते त्या डंगाचं। तर पुढं तुम्ही जर डंगाला जो पत्रा असतो ना कडण, तो पत्रा जर स्टील मध्ये लावला, 2-3 पत्रे स्टील मध्ये लावले, तर स्टील मध्ये लावले तर तुमचे पत्रे गंजत नाहीत। नाहीतर आम्ही साधा पत्र लावलेला आहे, गॅलवनाइज पत्रा काहीतरी म्हणतात तिला, तो पत्रा लावलेला आहे, तो पत्रा 2 वर्षातनं तरी गंजतो, त्याला कलर द्यायला लागतो वर्षातनं। जर हात लागत असला त्या इथे पत्र्याला वित्र्याला आपला चटणीचा, तर तो गंजतो लवकर। तर तुम्ही स्टीलचा बसवला तर चालेल पत्रा, स्टीलचा बसवला एकदम दिसायला पण अॅक्युरेट दिसतो, आणखीन आपला खराब पण होत नाही लवकर। डंगाला वेळेवर तेल करत जावा, तेल केल्याने डंगाची साप इतकं पण तेल करायचं नाही की ते मसाल्यात पडेल। डंगाला तेल थोडंच करायचं, डंगाच्या खालच्या लेवलला जे हे असते ना लोखंडाचं पारा अडकवलेले असते त्याच्यात, ते
त्याला तेल करायचं नाही, त्याला पारा नुसत्या थोड्या घासल्या आणि एकदा तेल करायचं बस. वरचं जो असतो ना थर त्याला तेल करायचं, खाली तेल करायचं नाही, कारण खाली तेल केलेलं पाराच्या पारावरून वगळून खाली जातं चटणीत, मसाला खराब होऊ शकतो, यासाठी दक्षता घ्यायची. तर डंगाला तेल कुठे कुठे करायचं? डंगाला तेल पुढं फ्रंटला, पारला तेल झालं पाहिजे वरच्या बाजूला टॉप लेवलला, पारला तेल करायचं. आणि बॅक साईडला बेरिंग दोन आहेत, या साईडला एक असते, उजव्या साईडला एक, डाव्या साईडला एक असते, तर त्याच्या जरा कडला सोडायचं तेल. आणि महिन्यातनं नाहीतर डंग चालू करताना आणि शेवटला ग्रीस करायचं. नंतर चाळणजी चाळण्याचे जो रोलर थटते ना बेरिंग बारक थटत, तिथं एक तेल करायचं. तिथं तेल केल्यानंतर जो हात असतो ना डंगाचा तो हात वर उचलतो, त्या हाताला रोलर एक असतो आतमध्ये, दोन पट्ट्याच्या आतमध्ये रोलर असतो, त्याला एक तेल करायचं. त्याला तेल केल्यावर त्याला एक दुसऱ्या नंबरला त्याला तेल करायचं. तो रोलर प्लॅस्टिकचा असतो, तो रोलर घसरला तर गोलच फिरत राहतो, तो रोलर घसरला खालच्या पट्टीवरून तर वर पार उचलते, नंतर तो रोलर एका जागेवर आला तर त्याची क्वार्टर पिन मोडू शकते, तुटू शकते. त्याच्यानंतर जो तुमचा हाताच्या पुढे असतो का नाही खोबळा, खोबळ्याच्या एक मध्ये चॉकऑफसारखा असते बारकस स्लायडिंग पिन अशी असते, तर स्लायडिंग पिनला एक तेल करत जावा. तेल महत्वाचं आहे डंगाला. आणि बिना तेलचं केलं की पार्ट झिजणार, पार्ट झिजला की तो नवीन घ्यायला लागणार, कारण त्याला वरचेवर तेल करत राहा तुम्ही तर तो चांगला राहील. तर अजून उखळ, ती डंगाची जी उखळ असते ना ती स्टीलमध्ये, काही काहींचं स्टीलमध्ये पत्र असतो, साधा एक पत्र असतो चौकोनी, तर तो पत्रा त्याला आपण परात म्हणतो, ती परात स्टीलमध्ये बनवून घ्या. काही काहींची पत्र्याची असते कंपनीकडून पत्र्याची येते पहिल्यांदा, तर ती खराब झाली की स्टीलमध्ये बसवून घ्यायची, कारण स्टीलमध्ये बसवली स्टील गंजत नाही लवकर, स्टील गंजत नाही, त्याला वरच्यावर पुसत राहायचं, स्टील गंजत नाही, खालची उकळ पण स्टीलचीच असते त्याच्यामुळे दोन्ही पण गंजत नाही, हे लक्षात ठेवा. डंगामध्ये हात घालू नका, हात तुम्ही घालणारच नाही, पण सुरक्षित राहा, स्टे सेफ स्टे होम. तर पुढं मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की मी पुढचा व्हिडिओ कशावर बनवू. तुमचा प्रॉब्लेम आमचा प्रॉब्लेम, आमचा प्रॉब्लेम फक्त मशनीसोबत आहे, मशनीसोबतचा प्रॉब्लेम आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला हल करून देऊ. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, नमस्कार.